आता सविस्तर बातम्या. कर्जबाजारीमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून मागील 7 महिन्यात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा 100 घरात पोहोचलाय. मागील 2 वर्षात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने मराठवाड्यात दुष्काळाचं सावट होतं. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागल्याने शेतकरी हवालदिन झाला होता, तर कर्जबाजारी करून शेती केलेल्या शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागला होता. परिणामी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या चिंतेने ग्रस्त शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याने औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. जानेवारी ते जुलै या 7 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात आतापर्यंत 94 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. यामध्ये औरंगाबाद आणि वैजापूर तालुक्यात प्रत्येकी 18, फुलंब्रीत 6, पैठणमध्ये 16, सिल्लोडमध्ये 10, सोयगावमध्ये 5, कन्नड तालुक्यात 8, गंगापूरमध्ये 9 आणि खुलदाबाद तालुक्यात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी करण्यात आलेल्या चौकशीत 94 पैकी 25 प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आली आहेत, तर मदतीसाठी पात्र ठरलेल्या 59 प्रकरणात आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा सत्र सुरूच असल्याने 10 प्रकरणे आर्थिक मदतीच्या चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.